गाडी मिळण्यास 2 तास उशीर झाला म्हणून हिंगोलीतील शिवसेना आमदाराचा संताप झाल्याचं पाहायला मिळालं. हिंगोलीतील कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांची कथित ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आहे. 20 मिनिटात गाडी पाठव नाहीतर पेट्रोल टाकून फुकून देईन असा दमच संतोष बांगर यांनी भरल्याचं या संबंधित ऑडिओ क्लिपमध्ये ऐकायला मिळतंय. या कथित फोन संभाषणाची ऑडिओ क्लिप ही सोशल मीडियावर आता मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे आणि याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. यामागचं कारण नेमकं काय आहे असा प्रश्न सध्या उपस्थित होतो. मात्र ही संपूर्ण ऑडिओ क्लिप काय आहे ऐकूया. हॅलो. हा साहेब. हा दादा, गाडी आता याच्यावर निघाली फाळेगावहून. ती गाडी एक अर्धा पाऊण तासात तिथे पोहोचून मला तुम्हाला लय ओर व्हायला. बरं, मी इमानदारीने तुम्हाला खोटं सांगत नाही, मी एकही गाडी 108 ची चालू देणार नाही तुम्हाला. टनटन सांगायलो मी तुम्हाला सांगतो, उभ्या गाडी रॉकेल टाकून फुकून देईल. अरे काय धंदा झाला? जिल्हा परिषदचा अध्यक्ष तुम्हाला सांगतो की त्याला संभाजीनगरला जायचं, तुम्ही म्हणता की गाडी नाही. 2 घंट्यापासून वाट पाहिले राजो. दादा बरोबर आहे, परंतु आता आपल्या गाडी 2 नांदेडला गेलेल्या, ते खाळेगाव गाडी पाठवतो. अरे पण 2 तासापासून राहते का? बरोबर आहे, परंतु मला तुम्हाला सांगतो, मला 20 मिनिटात गाडी पाहिजे तिथं. नाही तर मी तुम्हाला सांगतो, उद्यापासून मी गाडी तुम्हाला मी पेट्रोल टाकून फुकून देईल. पा नाही दादा, काही मला लवकरात लवकर गाडी पाहिजे तिथं. 2 तास झाले वेट बघायलो बघा मी तुमच्या गाड्यांची. हो दादा, मी तिथल्या झेड्या माझ्याकडे सांगितलंय आणि पाठवून देता. अरे काय धंदा झाला का? 2 घंट्यापासून तुमच्या माहितीसाठी म्हणजे काय हात झाली दादा? अरे सन्मान, अरे जिल्हा परिषदचा अध्यक्ष राजे हो, त्याला संभाजीनगरला न्यायचंय, त्याची तब्येत बरोबर नाही, आणि तुम्ही हे असं करायला म्हणल्याच्यानंतर चुकीचं नाही ना का तुमचं? दादा बरोबर आहे, आता सर्वांचं पण मी तिकडला. तुम्ही मला काही सांगू नका, ताबडतोब मला गाडी 20 मिनिटांमध्ये गाडी आली पाहिजे तिथं. 2 घंट्यापासून तुमच्या माहितीसाठी फाळेगावहून गाडी येते. नाही दादा, आली आहे गाडी, आता पोहोचेल. लवकरात लवकर गाडी जाऊ द्या तिथं, बाकीचे कामं सोडा आणि ते काम करा. आधी हो दादा दादा गाडी पाठवली. तर आपण ऐकले की संतोष बांगर यांनी कशा पद्धतीनं थेट धमकी दिली आहे. तुमच्या लक्षात असेल तर हे हिंगोलीतील शिवसेनेचे तेच आमदार आहेत ज्यांनी हिंगोलीतील गंभीर कोरोना स्थितीत रुग्णांना रेमडेसिवीर उपलब्ध व्हावा यासाठी पुढाकार घेत आपली स्वतःची FD मोडून उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला होता. संतोष बांगर यांचं यासाठी मोठं कौतुक झालं होतं कारण त्यांनी स्वतःची 90 लाखांची FD मोडून रेमडेसिवीर इंजेक्शन खरेदीसाठी खाजगी वितरकाला पैसे उपलब्ध करून दिले. या रकमेतून जिल्ह्यामध्ये 5,000 रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध होणार असल्यानं हिंगोली जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना निश्चितच मोठा दिलासा मिळाला. मात्र आता संतोष बांगर यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आणि त्यांचा हा आक्रमकपणा पाहिल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होतात. ही अत्यंत आक्रमक ऑडिओ क्लिप आता व्हायरल झाली आणि त्यामागचं नेमकं कारण काय असा सवाल आता उपस्थित होतोय. याबाबत संतोष बांगर स्वतः स्पष्टीकरण देणार का आणि बोलणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. एकीकडे समाजसेवेसाठी पुढे आलेले आमदार आता अशा पद्धतीनं का वागले, ही आक्रमकता कशासाठी, हे येत्या काळामध्ये पाहणं अत्यंत महत्त्वाचं. आता सर्वात आधी बातम्या मिळवा आमच्या मोबाईल न्यूज ॲप्लिकेशनच्या सहाय्याने. अँड्रॉइड किंवा iOS प्लॅटफॉर्मवर जाऊन HW News ॲप सर्च करा, डाउनलोड करा, आपल्याला हवी ती भाषा निवडा. आजच्या बातम्यांच्या गर्दीतून आपल्या कामाची बातमी मिळवा फक्त HW News वर.